rancidity when we use old leftover cooking oil for making foodstuff, it is found to be have foul odor called rancidity. ठीक है, तर ज्यावेळेस बघा आपण जुनं शिल्लक राहिलेलं खाद्यतेल अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरतो त्यावेळेस त्याला एक प्रकारचा खवट वास येतो, त्यालाच आपण रॅन्सिडिटी किंवा खोटपणा असं म्हणतो. इफ फूड इज कुकड इन सच ऑइल इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस. आणि अशा तेलाचा वापर काही आपण अन्न पदार्थ बनवले तरी त्याची चवसुद्धा बदलते. वेन ऑइल ऑर घी इज लेफ्ट असाइड फॉर अ लॉन्ग टाइम ऑर फ्राईड फूड इज लेफ्ट असाइड फॉर अ लॉन्ग टाइम इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन अँड बिकम्स रॅन्सिड. ठीक आहे, ज्यावेळेस आपण तेल असेल किंवा तूप असेल दीर्घकाळ तसंच ठेवतो किंवा तळलेले अन्नपदार्थ दीर्घकाळ तसेच ठेवतो त्यावेळेस काय होतं, हवेमुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडीकरण, आणि त्यामुळे त्याला खवटपणा किंवा रॅन्सिडनेस जो आहे तो प्राप्त होतो. रॅन्सिडिटी इन द फूडस्टफ कुकड इन ऑइल ऑर घी इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग अँटी ऑक्सिडंट. ठीक आहे, तर बघा हा जो खाद्यपदार्थामध्ये तेल किंवा तुपाचा वापर केल्यामुळे येणारा जो खवटपणा आहे तो टाळण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडंट म्हणजेच प्रति ऑक्सिडंटचा वापर करून टाळू शकतो. ठीक आहे, किंवा काय म्हणलं पुढं, द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूडस्टफ कॅन ऑल्सो बी स्लोन डाऊन बाय स्टोरिंग इट इन द एअर टाईट कंटेनर. ठीक आहे, आणि ही जी काय ऑक्सिडेशनची प्रक्रिया आहे, अभिक्रिया अन्नपदार्थासोबत होणारी, ही सुद्धा आपल्याला थांबवता येते किंवा ती क्रिया मंदवायची जर असेल तर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये हे अन्नपदार्थ ठेवावे लागतील.